आता आम्ही या ठिकाणी फत्तेश्वरच्या बंधाऱ्यावर उभे आहोत. गोड नदीच्या पात्रावर बांधलेला हा बंधारा की जी गोड नदी भीमाशंकरच्या डोंगरामध्ये तिचं उगमस्थान आहे आणि आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यांना ती एक वरदान ठरलेली आहे. या भीमाशंकरवरून उगम पावलेल्या या नदीमुळं संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्णपणे हिरवागार अशा प्रकारचा हा परिसर या गोड नदीमुळे झालेला आहे. पुढं गेल्यानंतर उकडी आणि गोड नदी यांचा त्या ठिकाणी संगम आहे. परंतु एक काल या टिंबा धरणातून काही प्रमाणामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पूरसदृश्य अशा प्रकारची स्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आत्ता या ठिकाणी पुराचा आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माझ्याबरोबर आणखी या ठिकाणी नाथ शीतलाही आलेली आहे. त्याचबरोबर विक्रांत आम्ही सगळेजण फिरण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. सुंदर अशा प्रकारचा टाइमपास या ठिकाणी आमचा झालेला आहे. धन्यवाद.